पवार यांनी आताच आपल्याशी सूचक मार्गदर्शक असा संवाद साधलेला आहे आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यकुशल लोकप्रिय आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. हम भी तुम्हारे साथ है, सरकार तुम्हारे साथ है. छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी भारत माता की. हो बाबा, पाचोरा बड़गाव परिसर माईन एल मना बट्टा भाऊ बहिणीसले मना राम राम. चार दिन पहले पानी पडेल मुळे तुमना चेहऱ्यावर समाधान दिखी राय, पण अजून भी दुष्काळ न सावट जायल नाही शे. पण काळजी करू नका, मी तुमना पाठमागे शे पुरी ताकत शे शे, आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख आणि घराघरापर्यंत योजना पोहोचवणारा उपक्रम आज या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे, म्हणजे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक आहेत, इकडे पण भरपूर बाहेरपर्यंत आहेत, इकडे या बाजूला पण आहेत, माझ्या महिला भगिनी फार मोठ्या संख्येने पण आहेत, बांधव पण आहेत, सगळे आहेत. आणि मी आपल्या मीडियाला देखील सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की हा फक्त आणि फक्त या तालुक्याचा कार्यक्रम आहे, आणि म्हणून किशोर आप्पा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला उपस्थित आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, मदत पुनर्वसन मंत्री अनिलभाई दास पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोरप्पा, आमदार चिमनाबा पाटील, आमदार जयकुमार रावळ, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लताताई सोनावणे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आणि जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहेत, SP आहेत, IG आहेत, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी सरपंच मित्र मोठ्या संख्येने आलेत, आपलेही मनापासून मी स्वागत करतो. आणि पत्रकार मित्रांनो, आज मला वाटतं 14वा कार्यक्रम असेल, आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा मागच्या कार्यक्रमातला आकडा होता 1,61,00,000 लोकांना लाभ देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, 1,61,00,000. आणि आज जवळपास या कार्यक्रमामध्ये 50,000 जास्ती लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. योजना पूर्वी होत्या, परंतु योजना आणि ते निर्णय लाभ मिळवण्यासाठी ज्या कटकटी होत्या, खेलपाटे होते, ते बघून माणूस ती योजना आणि लाभ सोडून द्यायचं कंटाळून आपलं सरकार आलं. आपल्या सरकारने ठरवलं की आपण आपल्या ज्या योजना आहेत, आपले जे लाभ आहेत, त्यापासून कोणीही आपला शेतकरी बांधव भगिनी वंचित राहता कामा नये, आणि म्हणून शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू केला. आणि जळगावमध्ये कार्यक्रम झाला होता, परंतु किशोरप्पाचा आग्रह होता आपल्या पाचोऱ्यात झाला पाहिजे, आणि मग हा उपक्रम खानदेशातला 4वा उपक्रम आहे.
आणि यापूर्वी देखील जळगाव नाशिक धुळे या ठिकाणी कार्यक्रम झाले, मोठ्या संख्येने लोक आले, हजारोंच्या संख्येने 30, 40, 50, 60, 70 हजार लोक या कार्यक्रमाला येतात, व्यासपीठावर येऊन आपले लाभ घेऊन जातात, घरोघरी लाभ मिळतात। या ठिकाणी हे सगळ्या गाड्या उभ्या केल्या आहेत, ट्रॅक्टर उभे केलेत, काही लोकांना किल्ल्या दिल्या, काही लोकांना प्रमाणपत्र दिलं। हे अशा प्रकारचं चित्र मला सांगा आपण कधीतरी पाहिलं होतं का? आणि म्हणून हे मी जे म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना मदत करणारच असलं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही स्पष्टपणे निभावतोय। मी आणि देवेंद्रजी सुरुवातीपासून गेल्या वर्षभरामध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले, विकासाचे निर्णय घेतले, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले, सर्वसामान्यांसाठी योजना जाहीर केल्या आणि नंतर अजितदादा देखील आज या राज्याच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार सोबत आले आणि त्यांनी देखील जाहीर भूमिका घेतली। या देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही। आज जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक ज्या पद्धतीने होतोय हे पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांचा ऊर भरून येतोय आणि म्हणून आज अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना केंद्राचं देखील आपल्याला पाठबळ मिळतंय, केंद्र देखील आपल्याला मदत करतंय। मोदी साहेबांचं नेहमी आपल्याला सहकार्य असतं, सहकार विभागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये देखील आपल्याला मी सांगेन, जेव्हा सहकार क्षेत्र अडचणीत आलं त्यावेळेस आम्ही दिल्लीला गेलो, सहकार मंत्री गृहमंत्री अमितभाई शहा यांना भेटलो, आपल्याला सांगायला मला आनंद होतो की 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स सवलत देण्याचं काम, माफ करण्याचं काम केंद्र सरकारने केलं। शेवटी आपले उद्योग आहेत अडचणीत आले, शेवटी केंद्राने मदत पुढं मदतीचा हात पुढं करणं हे आपल्यासाठी फार मोठी बाब आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी पाहतो की शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत, ही जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा विकास होतो, त्या शहराचा होतो, त्या जिल्ह्याचा होतो, त्या राज्याचा होतो आणि म्हणून या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये अगदी जिल्हाधिकाऱ्यापासून अगदी खाली तलाठी असेल, BDO असेल, विभागीय आयुक्त असेल, इतर खालचे अधिकारी कर्मचारी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांची लाभार्थ्यांची नोंद घेतात, त्यांच्या घरापर्यंत जातात आणि म्हणूनच हे सरकार जे आहे या शासन आपल्या दारीच्या माध्यमातून गतिमान झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। मी किती निर्णय आम्ही घेतले याच्यामध्ये जाणार नाही, त्याला वेळ खूप लागेल, परंतु अशा प्रकारचं जे गेले 2.5 वर्ष सरकार जे थांबलं होतं, 2.5 वर्ष सरकार थांबलेलं, त्या सरकारच्या नंतर आपलं सरकार आल्यानंतर आपण थांबलेल्या योजना सुरू केल्या, आपण थांबलेले प्रकल्प पुढे नेण्याचं काम केलं, आपण अनेक धाडसी निर्णय घेतले, काहींचा अजितदादांनी या ठिकाणी उल्लेख केला। मी आपल्याला सांगू इच्छितो महिला भगिनींसाठी देखील, महिला बचत गटांसाठी आपण आपल्या सरकारने ते CRPचं मानधन वाढवलं, जे आपलं खेळतं भांडवल रिव्हॉल्विंग फंड आहे 15,000चा 30,000 केला आहे, त्याचा देखील आपण GR काढला आणि त्याचं देखील कारवाई सुरू आहे। पुढे आपण महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतोय, त्याच्यामध्ये सरकारच्या 80-90 योजना ज्या आहेत त्या महिलांना त्याचा उपयोग होईल, महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, ताकदीने उभ्या राहतील, आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये योगदान देऊ शकतील। ST मध्ये देखील आपण महिलांना 50% सवलत दिली, आपण प्रवास करताना 50% सवलतीचा फायदा घेता की नाही? महिला भगिनींनी महिला 50% ST मध्ये आपण सवलत दिली, त्याचबरोबर ज्येष्ठांना पूर्ण जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना देखील ST मध्ये मोफत प्रवास दिला। शेतकऱ्यांसाठी आपण केंद्राचे 6,000 रुपये होते मोदी साहेबांचे,
त्याच्यामध्ये आणखी आपण 6,000 रुपयाची भर टाकली, म्हणजे आता शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार, 6,000 केंद्राचे 6,000 राज्याचे. हे कधी योजना नव्हती, हे आपल्या सरकारने सुरू केली. पीक विमा योजनेबद्दल अजितदादांनी सांगितलं, पीक विमा योजना देखील 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. हे देखील पहिल्यांदा आपण केलं, कारण शेतकरी हा आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, आणि म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अनेक निर्णय घेतले. ठिबक सिंचन असेल, शेततळे असेल, मागेल त्याला, या सगळ्या योजनांमध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना लाभ होतोय, लाभार्थी आपला लाभ घेऊन जात आहेत, आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय, आणि हेच खरं समाधान आहे सरकारचं. आणि म्हणूनच दुष्काळी परिस्थिती देखील आपण पाहतोय, परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन, आपल्या सरकारने वर्षभरामध्ये ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी सर्व नियम निकष बाजूला ठेवले, NDRFचे आपले निकष आपण बाजूला ठेवले, त्यामध्ये दुप्पट देण्याचा निर्णय घेतला, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसाचं नुकसान दिलं जात नव्हतं, परंतु सततच्या पावसाचं नुकसान देण्याचा देखील निर्णय घेणारं सरकार आपलं आहे. आणि म्हणून अनेक निर्णय सरकारने आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेले आहेत, कारण शेवटी आम्ही हे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून राज्यकर्ते झालेलो आहोत, आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला या शेतकऱ्यांचा अभिमान देखील आहे, आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याची जाण देखील मला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठेही, जेव्हा जेव्हा आम्ही काल भीमाशंकरला गेलो त्यावरही काही लोकांनी टीका केली, मी काय म्हणालो, जेव्हा शिर्डीला गेलो मी काय म्हणालो, माझ्यासाठी काही नाही मागितलं, मी एवढंच म्हणालो या शेतकऱ्यावरचं, माझ्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, धरणांमध्ये साठा वाढू दे, शेती चांगली होऊ दे, पीक चांगलं येऊ दे, बळीराजावरचं संकट दूर होऊ दे, असंच मी म्हणालो. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणूनच मगाशी अजितदादांनी देखील काही योजना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, काही ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे, वस्तुस्थिती आहे, परंतु त्यांच्या मागे सरकार उभं राहील, सरकार नक्की त्यांच्या मागे उभं राहील, आणि त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकार करेल. मदत पुनर्वसन मंत्री इकडे आहेत, या ठिकाणी मदत पुनर्वसन करत असताना सॅटेलाइटचा देखील वापर आपण केला पाहिजे. संभाव्य धोका जो आहे, पाऊस आहे किंवा दुष्काळ आहे किंबहुना ज्या ज्या काही बाबी आहेत, या आपल्याला आधी कळल्या पाहिजे, आगाऊ कळल्या पाहिजे, यासाठी देखील आपलं सरकार ज्या ज्या आधुनिक पद्धती आहेत त्या त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणूनच जे वर्षभरापूर्वी सरकार जे आपलं आलं, त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय, शासन आपल्या दारी आपल्याकडे येतोय, लोकांना लाभ देतोय, हे पाहून अनेक लोकांना पोटदुखी उठलेली आहे, पोटाचा आधार झालाय, पण या पोटदुखीवर देखील इलाज करण्यासाठी लवकरच आम्ही डॉक्टर आपल्या दारी हा कार्यक्रम देखील सुरू करणार आहोत, म्हणजे त्यांचा इलाज होईल, त्यांचा इलाज होईल. आम्हाला आरोपाला आरोपाने उत्तर द्यायचं नाही, आम्ही आरोप, तुम्ही 4 आरोप कराल तर आम्ही दुप्पट काम करू, शेवटी आम्हाला आमची बांधिलकी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर आहे, आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर काही लोक म्हणतात, पहिला काल परवा कुठे इकडे येऊन गेले पाचोऱ्यात का कुठं, त्यांनी टीका केली, शासन आपल्या दारी थापा मारतात लय भारी असं बोलून गेले. त्याला उत्तर माझं मी देतो की काही उद्धट लोक बोलतात, हे बसले 2.5 वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमचं शासन जात आहे घरोघरी,
लाभार्थ्यांना देतोय स्टेजवरी सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करी म्हणूनच लाखोंची गर्दी होते प्रत्येक कार्यक्रमावरी हे देखील आपण लक्षात घ्या. हे उगाच येत नाहीत लोक आणि हा कुठला आमचा काय प्रदर्शन दाखवण्याचा आमची पब्लिसिटी करण्याचा कार्यक्रम नाही. तुम्ही घरी बसलात आम्ही लोकांच्या दारी जातोय लोकांना मदत करतोय का तुम्ही केली नाही. तुम्हाला संधी होती पण पोटदुखी का आता करता. कारण आम्ही काम करतोय त्याचा लोकांमध्ये एवढा चांगला प्रत्यय येतोय पब्लिकमध्ये चांगलं परसेप्शन आहे की आमच्या आमचे लाभ आमचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवणारं हे सरकार आहे. हे गोर गरिबांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे. कष्टकऱ्याचं सरकार आहे. कामगाराचं सरकार आहे. विद्यार्थ्यांचं सरकार आहे. तरुणांचं सरकार आहे. माझ्या माता भगिनींचं सरकार आहे. आणि म्हणूनच ही जी काय पोटदुखी आहे ती पोटदुखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस त्यांच्याबद्दल देखील काही लोक काही पण बोलायला लागले ताळतंत्र सुटल्यासारखं अगदी डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काही लोक म्हणाले. आज आपण पाहतोय मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला दिल्लीमध्ये G20ची शिखर परिषद होती. आज मला सांगा पूर्ण जगभरातले लोक अमेरिका मोठं राष्ट्र फ्रान्स ब्रिटन जर्मनी युरोप सगळ्या सगळ्या 20 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान तिकडे आले होते. आज G20चं अध्यक्षपद आपल्या भारताकडे मोदी साहेबांकडे. कधी असं बघितलं होतं TV मध्ये तुम्ही जो राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असेल ब्रिटनचे प्रधानमंत्री असतील जपानचे असतील सगळे असतील त्यांची बॉडी लँग्वेज बघितली आपण मोदींच्या बरोबर जे बॉन्डिंग त्यांचं आपण पाहिलं एक अभिमान वाटावा अशा प्रकारचा कार्यक्रम होता तो. मी त्या ठिकाणी स्वतः सहभागी होतो. मला एक ऐतिहासिक आणि एक न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा कार्यक्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. आपल्याला अभिमान पाहिजे. त्या कार्यक्रमामध्ये भारताचा ठसा उमटवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यांनी वसुदैव कुटुंबकम म्हणजे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास याच्यावर जगभराला शिक्कामोर्तब करायला लावलं आणि जे ठराव मांडले त्याला एकमताने जगभरातल्या सगळ्यांनी मान्यता दिली. म्हणजे आपला देश महासत्तेकडे चाललाय. आपल्या देशाचं नाव आज अभिमानाने लोक घेऊ लागलेत. मग याची पोटदुखी का असायला पाहिजे. काही करार केले त्यामुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आपल्याला नोकऱ्या मिळतील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम मिळेल. मग का पोटदुखी. त्याचं उलट स्वागत करायला पाहिजे. परंतु ज्यांचं सरकार गेल्यानंतर त्यांना विश्वास नाही की सरकार गेलंय का राहिलंय त्यांचा मनावरचा ताबा गेलाय त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून काही बोलू लागले. ते म्हणाले मी दादा मी यांना भेटलो ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरला गिरीश महाजन आणि ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आपले ऋषी सुनेक हे जुने आपले आपल्या भारतातले ते भेटल्यानंतर त्यांनाही एक आपण महाराष्ट्र म्हणजे भारताचा मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस तिथला पंतप्रधान झालाय याचाही अभिमान होता. तर काही लोकांनी त्याच्यावर टीका केली काय भेटले कसे भेटले काय बोलले कुठल्या भाषेत बोलले. अरे याला काय अर्थ आहे. मी काय त्याच्यावर बोलणार नव्हतो परंतु त्यांनी बोलले त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो. ऋषिक सुनेक यांनी मला विचारलं हाऊ इज युटी. युटी म्हणजे काय. युटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. हाऊ इज युटी. मी म्हणालो व्हाय.
तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात, मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात, थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे, एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो. मी एवढंच सांगतो, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नाही तर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि म्हणूनच मला टीका करायची नाही, परंतु काय म्हणजे एखादा माणूस कुणाला भेटतो त्याची जेलसी किती. त्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तुमचा एकही शब्द खाली पडून दिला नाही. त्यांच्याबद्दल जी भाषा आपण बोलता, काय बोलता, याचं तारतम्य ठेवा. आणि मोदी आणि अमित शाह तर दूरची गोष्ट राहिली. आणि म्हणून आपण बोलताना हे जे काही आज आपण पाहतोय की जे संतुलन गेल्यानंतर, सत्ता गेल्यानंतर ज्या पद्धतीचे जी परिस्थिती निर्माण होते, तशा परिस्थितीमध्ये हे लोक आज वागतायत. सत्ता गेली आहे हे मान्य करायला तयार नाहीत, हे दुर्दैव आहे. सत्ता आमची नाही, ही सत्ता तुमच्या जनतेची आहे आणि जनता ठरवत असते सत्ता कुणाला द्यायची, कुणाला बसवायचं ते. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. किती तुम्ही आरोप केले तरी सुद्धा शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम कधी बंद होणार नाही, हा कार्यक्रम सुरू राहणार आणि यातून लोकांना फायदा देत राहणार. या कार्यक्रमानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे या महिला भगिनींसाठी, महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम, महिला बचत गट सक्षम करणे आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या योजना सरकारने महिलांसाठी राबवायच्या आहेत त्या देण्याचा, त्या पोचवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आणि म्हणूनच एवढे हजारो लोक येतात कसे, हजारो लोक आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागतं, पण आम्ही इथे आमचा प्रचार करायला येत नाही. आम्ही लोकांना द्यायला येतोय, त्यांच्या हक्काचं आहे ते द्यायला येतोय. आणि म्हणूनच पोटदुखी काय, सर्वसामान्य माणसाने नेतृत्व करू नये, शेतकऱ्याच्या मुलाने कधी मुख्यमंत्री होऊ नये, शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये, ही कसली पोटदुखी, ही कसली पोटदुखी. आणि म्हणून जे आपण तळागाळात जाऊन काम करतोय ते सातत्याने आपण करत राहू. किशोरअप्पाच्या या कार्यक्रमामध्ये आपण जी भूमिपूजन केली 535 कोटी, अमृत शिवस्मारक, तलाठी कार्यालय, खंडोबा मंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रुग्णालय, व्यापार भवन, जनावर गोठा सुविधा, सिमेंट बंधारे, पूल, या सगळ्या कामांसाठी सरकारने त्यांना निधी दिला. 2.5 वर्षात तुला किती पैसे भेटले होते, 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती किशोरअप्पाला माहीत आहे. आणि वर्षभरामध्ये आपण तात्काळ पैसेही दिले, त्याची भूमिपूजन झाली, उद्घाटनही होत आहेत, कारण सातत्याने किशोरअप्पा पाटी असतो माझ्या, पत्र घेऊन येतो, सारख्या मागण्या करत असतो, पण तो मागण्या स्वतःसाठी करत नाही, तुमच्यासाठी करत असतो, तुम्हाला न्याय देण्यासाठी करत असतो. आणि म्हणून लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तो त्याचं कर्तव्य पार पाडत असतो. आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की आपलं सरकार आहे, आपल्या ज्या काही योजना मगाशी आपण दाखवल्या त्या योजनांमध्ये मी जात नाही, नारपार असेल, गिरणा नदीजोड असेल, बलून बंधारे असतील, मगाशी अजितदादांनी देखील अनेक विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे जे लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत आपल्याला ते देण्याचं काम सरकार करेल. मी या ठिकाणी एवढंच आपल्याला छोटीशी माहिती देऊ इच्छितो, 2.5 वर्षामध्ये एकही सिंचनाच्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता तत्कालीन सरकारने दिली नव्हती, परंतु जसं आपलं सरकार आलं 35 जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपलं सरकार करतंय. शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे,
पाऊस पाणी पाहिजे आणि म्हणून ते जे जे काही त्याला आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि करत राहणार। अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एका छताखाली मग दाखले असतील, प्रमाणपत्र असतील, लाभ असतील, किल्ल्या घराचे असतील, सगळे जे काही लाभ आहेत हे देण्याचा अभिनव असा लोकाभिमुख आणि यशस्वी हा कार्यक्रम आपल्या सरकारने तुमच्यासाठी आयोजित केला आहे, तो असाच पुढे चालत राहील। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि किशोर अप्पाला देखील मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।